मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर किमी 28 वर शोल्डर लेनवर इको कार उभी असताना पाठीमागून वेगात येणाऱ्या खासगी बसने इको कारला जोरदार धडक दिली. यात एक जण जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच रोडवे पेट्रोलिंग देवदूत टीम, खालापूर पोलीस डेल्टा फोर्स, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दत्ता शेळके, खालापूर.